आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारने आणि आधार जारी करणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दोन दिलासादायक व महत्वाच्या बातम्या दिल्या आहेत. त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत. तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे विश्वसनीय आणि महत्वाच्या ओळखीचा पुरावा मानला जातो. सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सध्या प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड महत्वाचे आहे. आधार कार्ड नसेल तर काहीही काम होत नाही. म्हणूनच आपले आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु अनेकदा आधार कार्ड मध्ये आधार बनवताना काही त्रुटी म्हणजे चुका झालेल्या असतात. जसे की नाव, पत्ता, लिंग आणि जन्म तारखेत किंवा स्पेलिंग मिस्टेक होते. यामुळे आधार कार्ड धारकांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो. सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक सेवा सुविधेला आपले आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे. अगदी सिम कार्ड, रेशन कार्ड पासून ते जवळपास बँकिंग व प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. अशातच आता युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आधार कार्ड बाबतीत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार 5 ते 15 वर्षाच्या मुलांच्या बाल आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक माहिती अद्यावत करणे म्हणजेच अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आधार जारी करणारी सरकारी संस्था UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व नागरिकांना दिली आहे. 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या आधार कार्ड डेटा मध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच आता बंधनकारक करण्यात आले आहे. आणि तसेच ही आधार कार्ड अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य म्हणजेच यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. दुसरे महत्वाचे म्हणजे UIDAI ने आपल्या ट्विट मध्ये असे पण सांगितले की बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार कार्ड क्रमांकात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. त्यामुळे पालकांनी फॉर्म भरण्यासाठी आणि मुलांचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाण्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने सांगितले आहे. आता सरकारने 5 वर्षाखालील लहान मुलांसाठी बाल आधार कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकांना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचे बाल आधार कार्ड बनवावे लागणार आहे. या आधार कार्डच्या माध्यमातून मुलांनाही शासकीय योजना सेवांचा लाभ दिला जाणार आहे व तसेच आधारमुळे मुलांना शाळेमध्ये प्रवेश देणे देखील सोपे होणार आहे. आता आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया. आधार कार्ड मध्ये कोणतेही बदल व चुकीची दुरुस्ती म्हणजेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची मोफत फ्री सुविधा 14 डिसेंबर 2023 रोजी संपणार होती. परंतु केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात UIDAI ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने फ्री मध्ये म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 रोजी संपणार होती. ती आता 3 महिन्यांनी पुन्हा एकदा वाढवली आहे. आता तुम्हाला 14 मार्च 2024 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल. केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी एक परिपत्रक जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवल्याची माहिती दिली आहे. 11 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशात केंद्र सरकारच्या आधार प्राधिकरणाने म्हटले की आता तुम्हाला गुरुवार येत्या 14 मार्च 2024 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल. ही मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी आधार कार्ड धारकांना देण्यात येत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड
दहा वर्ष जुने म्हणजेच आधार कार्ड बनून तुम्हाला 10 वर्ष झाले असेल तर अशा लोकांनी आपल्या आधार कार्ड वरील माहिती अद्यावत करणे म्हणजेच अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्थात आधार कार्ड अपडेट करावेच लागणार आहे, अन्यथा तुम्हाला विविध सरकारी योजनांचा व इतर सवलतीचा लाभ मिळणार नाही. सर्व आधार कार्ड धारकांनो लक्षात ठेवा, महत्त्वाचे म्हणजे ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त UIDAI ऑनलाइन पोर्टलवर म्हणजेच myadhar.uidai.gov.in वरच मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, म्हणजे तुम्हाला आधार अपडेट साठी फी द्यावी लागणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.